नमस्कार, आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप कॉलेजियम मधील गणित हा घटक शिकत होतो. त्याच्यामध्ये पाठ 8 वाघ वर्ग वर्गमूळ व घन व घनमूळ ही शिकत होतो. त्याच्यामध्ये आपण पाठ्यमागच्या तासाला घन व घनमूळचा स्वाध्याय पाहिलेला आहे. आज आपण घनमूळातलाच स्वाध्याय 8.8 शिकणार आहोत. पहिल्यांदा बघा, कंसामध्ये घनमूळात 29.791 कंस पूर्ण चा वर्ग बरोबर किती. आता 29791 कशाचा वर्ग आहे बघावं लागेल, बरोबर 29791. नंतर पॉइंट देऊ, 29030 पर्यंत काय 27 येतं, 30 च्या पुढची संख्या 31 म्हणजे हा कशाचा घन आहे, 31चा घन आहे, बरोबर आहे का. 31चा निघाला. परत काय सांगायचं, ह्यांनी वर्ग सांगितलंय, म्हणजे याचा घन काढून त्याचा वर्ग करायचा. आता 31चा वर्ग बघा किती येईल, 31 30 आणि 32, 1-1चा फरक घेतला. 3 0 द्या, 3 2 6, कारण इथे 0 इथे 0 दिलं, 3 2 6 आणि 3 3 9. नंतर 1चा वर्ग म्हणजे 1 1 6 1 म्हणजे 900 61. आता इथं बघा पॉइंट आहे, इथं पॉइंट येईल. परत इथं 3.1 म्हणजे 3चा फरक आहे, म्हणजे 1 चा 3 वेळा म्हणजे 3 पॉइंट येतील. आणि इथं बघा 1चा वर्ग आहे म्हटल्यावर 2 पुढे घर सरकतील, 9.61 बघा तिसरं ऑप्शन आहे. नंतर बघा घनमुळात 1.331 अधिक घनमुळात 0.064 अधिक घनमुळात 343 भागिले घन वर्गमुळात 0.00725 बरोबर किती. आता बघा हा कशाचा आहे, घन 11चा आहे, बरोबर आहे का. परंतु 3 घर आहे त्याच्यामुळे 1.11 1.1. नंतर अधिक 0.064 आहे म्हणजे 0.4 घेतलं म्हणजे 3 0 येतील, बरोबर आहे का. अधिक 343 हा 7चा आहे, तर पॉईंट दिले डायमोड डायरेक्ट 7 येईल भागिले वर्गमूळ दिले. आता 72 25 कशाचं आहे बघू, थांबा 5 5 25 5 येईल. परत 72च्या जवळची संख्या 64 आहे, या त्याती 64 जे 8चा वर्ग असेल. पण इथं पॉइंट सोडून द्यायचे, निम्मे करायचे, 1 2 3 4 5 6 म्हणजेच 3 पॉइंट कमी करेन, 0.085 बरोबर. ह्यांची बेरीज करा, इथं पॉइंट नंतर काय नाही, म्हणजे 0 देऊन टाकू म्हणजे समजेल. एकचा एक घर दिलं तरी चालेल, घ्यायची काही गरज नाही. 1 4 5 पुढे 0 त्यामुळे 5 आला, तर पॉइंट द्या 1 0 7 म्हणजे 8.5 आणि 0.085. आता इथं बघा 8 1 पॉइंट काढू, 5 आला, खालचा पण 1 पॉइंट घर पुढे सरकेल म्हणजे 0.85. बघा 1 1 पॉइंट घर पुढे सरकलं. आता हे दोन्ही पॉइंट घ्यायचे म्हणतात काय करावं, एक तर 100 तुम्ही गुणा जाऊ, इथं डायरेक्ट 1000 गुणलं तरी चालेल. बघा इथं नसे इथं 100 गुणा, म्हणजे 100 गुणा करायचे तर 85 येईल आणि खाली नुसतं 85 येईल. 85 1 85 वरचे 2 0 म्हणजे किती आलं, बरोबर 100 आलं. 100 म्हणजे इथं काय दिलेलं आहे, कितवा 100चा दुसरा आलेला आहे, म्हणजे 100चा दुसरा वजाही दिलेला पण वजा आलेला आहे, अधिकच आला आहे त्यामुळे 100चा दुसरा येईल. नंतर बघा 27 × 17 = 28 बरोबर 46656. तर घनमुळात 46.656 भागिले 1.728. इथे बघा काय दिलेलं आहे, 46.656 आणि भागिले 1.728. आता इथं 46 गुणाकार कसा दिलाय बघा, 27 × 17 = 28 भागिले 1.728 घनमुळात. इथंही पॉइंट दिलेले, 3 पॉइंट द्यायचे आहेत आपल्याला, 1 2 3 3 घर सोडून. मग काय होईल, इथं ह्या 1.728 इथं घनमुळात निघून जाईल. मग घनमुळात काय राहिलं, 27 27 कशाचं आहे, 3चा आहे. 3 पण इथं पॉईंटमध्ये निघलं नाही, कारण इथं पॉईंट आपले निघून गेले, त्यामुळे पॉईंटचा प्रश्न देत नाही, त्यामुळे प्लस नुसतं 3 येईल. नंतर बघा
आठ चा वर्ग इथे लिहून ठेवा, आठ चा वर्ग अगोदर का, नंतर एक चा तीन भागिले चार चा तिसरा चा एक छेद दोन। आता अगोदर काय करू, आठ चा दुसरा काढू, आठ चा दुसरा बरोबर चार चा तिसरा, नंतर एक छेद दोन घेऊ। आठ चा वर्ग किती, आठी आठी चौसष्ट, आणि चार चा घन सुद्धा किती आहे, चौसष्ट आहे, बरोबर आहे का। मी इथं काय सांगितलंय, तिसरा आहे म्हणजे हे काय घनमुळात विचारलंय, आणि इथे एक छेद दोन आहे म्हणजे हे वर्गमुळात विचारलंय। आता चौसष्ट कशाचा घन आहे, चारचा भागिले चौसष्ट कशाचा वर्ग आहे, घनमूळ आहे आठचा वर्गमूळ। मग भागाकार घालवा, चार शून्य मोठी संख्या, पुढे पॉईंट वाढवला, शून्य दिला पॉईंट देऊन, परत आठ एक आठ, आठ पंचे चाळीस म्हणजे झिरो पॉईंट पाच येईल। आता झिरो पॉईंट पाच, पाच पॉईंट झिरो पाच, पाच पॉईंट पाच, झिरो पॉईंट पंचावन्न, आपलं झिरो पॉईंट पाच येईल। नंतर बघा, सहावं घनमुळात झिरो पॉईंट झिरो झिरो अडुसष्ट एकोणसत्तर बरोबर किती। अडुसष्ट एकोणसत्तर कशाचा घन आहे बघा, एकोणीसचा आहे, बरोबर आहे का। तर एकोणीसचा लिहिताना कसं लिहिणार आहे, एक दोन तीन चार पाच सहा, नसेल तर तुम्ही टॅली करून बघत जावा, झिरो पॉईंट एक, झिरो पॉईंट एक, झिरो पॉईंट एक, म्हणजे काय येतं इथं, इथं तीन घरं येतील पॉईंट नंतर, बरोबर आहे का। तर इथं झिरो झिरो झिरो, नंतर इथे किती घेतलं, चार 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 घेतलं, तर सहा घरं पुढे येतील, म्हणजे जे निम्मी घरं घ्यावं लागतील, म्हणजेच काय येईल, झिरो पॉईंट एक नऊ दिलेलं म्हणजे ह्याच्यापैकी एखादा असेल, म्हणजे झिरो पॉईंट झिरो एकोणीस येईल। हे जर करून बघून असेल, हे जर काय येतं बघा, झिरो पॉईंट एकोणीस, झिरो पॉईंट एकोणीस, झिरो पॉईंट झिरो एकोणीस केलं तर काय होतील बघा, एक सॉरी नऊ घरं येतील, त्याच्यामुळे हे चुकीचं होईल। नंतर झिरो पॉईंट एकोणीस घेऊ, पॉईंट एकोणीस, झिरो पॉईंट एकोणीस, आणि झिरो पॉईंट एकोणीस, म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा, एक दोन तीन चार पाच सहा आहे, म्हणजे झिरो पॉईंट एकोणीस हे कन्फर्म आहे। कारण सगळ्यात एकोणीसच आहे आपल्याला माहिती आहे कन्फर्मली, कारण सगळ्याला एकोणीस आहे, पण पॉईंट कशाला येतोय हे महत्वाचं आहे, झिरो पॉईंट म्हणजे दुसऱ्याला येतोय। याचं एक पॉईंटचं केलं तर काय बघा कसं येतं, एक पॉईंट नऊ, एक पॉईंट नऊ, एक पॉईंट नऊ, म्हणजे काय होतंय, एक दोन तीन, म्हणजे पॉईंट नंतर काय होतील, तीन घरं असतील आणि निम्मी इकडं असतील, म्हणजे तीन घरानंतर असेल, त्यामुळे चुकतं येते। नंतर बघा, घनमुळात दोन पॉईंट एकशे सत्त्याण्णव गुणुले शंभर बरोबर किती। आता दोन पॉईंट एकशे सत्त्याण्णव कशाचा घन आहे, तेराचा आहे। आता इथं काय कुठं पॉईंट द्यावं लागेल, एक पॉईंट तीन गुणुले शंभर केलं तर बघा किती येईल, तेराशे येईल। पण पॉईंट कुठं आहे बघा, किती आहे, पॉईंट नंतर एकच घर इथं आहे, त्याच्यामुळे पॉईंट एका घरानंतर ते म्हणजे एकशे तीस येईल, एकशे तीस आहे ऑप्शन नंबर दुसरा येईल। धन्यवाद, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, माझ्या रोजच्या नोटिफिकेशनसाठी धन्यवाद।